अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी इंदल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कलासिद्धी फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिर संपन्न झाले। जळगाव शहरातील कलासिद्धी फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असतात। कलासिद्धी फाउंडेशनच्या अध्यक्षा आरती शिंपी या दरवर्षी मोठ्या उत्साहाने आपल्या मुलाचा वाढदिवस पारंपरिक पद्धतीने केक कापून आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करीत असतात। गेल्या काही वर्षांपासून त्या सामाजिक काम करणाऱ्या सेवाधर्म परिवाराशी जुळल्या असल्याने वाढदिवस पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याऐवजी सामाजिक कार्यातून साजरा करण्याची त्यांना प्रेरणा मिळाली होती। याच प्रेरणेतून त्यांनी आपल्या मुलाचा वाढदिवस पारंपरिक पद्धतीला फाटा देत साजरा करण्याचा निर्णय घेतला होता। आपल्या मुलाचा वाढदिवस त्या इतरांच्या दृष्टीने जीवनदान देणारा असावा म्हणून त्यांनी आज रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते। यामध्ये 40 रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले। आयोजित रक्तदान शिबिराचं खरोखरच हे अतिशय आवश्यक आहे। एकूणच आपण आता कोरोनाच्या काळात एकूणच दवाखान्यांमध्ये रक्ताचं जे काही तुटवडा आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे। आणि खरोखरच जळगावमध्ये आज एकूणच जे काही सामाजिक स्वयंसेवी संस्था ज्या पद्धतीने पुढे येत आहेत ते खरोखरच जिल्ह्यासाठी अतिशय भूषणावं आहे। समाजातल्या सर्व घटकांनी जर का याच्यामध्ये योगदान दिलं तर प्रशासन, स्वयंसेवी संस्था असं म्हणून आपण एक चांगलं काम आणि गरजू व्यक्तींना आपण योग्य प्रकारे मदत करू शकतो। खरोखर अतिशय चांगला उपक्रम आहे आणि यासाठी प्रशासन सदैव आपल्या सोबत राहील। मी सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज कलासिद्धी फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिराचा कार्यक्रम रेडक्रॉस सोसायटी या ठिकाणी घेण्यात आला। या ठिकाणी या कलासिद्धीच्या अध्यक्षा आरती शिंपी मॅडम यांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने याचं आयोजन करण्यात आलं। आणि खरंच समाजामध्ये हा आदर्श आहे की वाढदिवस हा केक कापून किंवा पार्टी देऊन असा साजरा न करता या पद्धतीने सामाजिक कार्य करून साजरा केला जातो याची प्रेरणा समाजातील प्रत्येक घटक हे नक्कीच घेतील। आणि रक्तदान म्हणजे जीवनदान आहे। आणि विशेष म्हणजे या ठिकाणी मी पाहिलं की सगळे युवा पुढे आहेत आणि युवकांनी पुढे येणं, समाज परिवर्तन घडायचं असेल तर युवकांनी पुढे येणं हे अत्यंत आवश्यक आहे। आणि त्याचं दर्शन मला या ठिकाणी झालं म्हणून मी आरती शिंपी मॅडमचं सुद्धा या ठिकाणी त्यांना आभार मानते आणि धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी या प्रकारचं अतिशय उत्कृष्ट कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं। कोरोना पिरियडमध्ये आपण पाहिलं होतं की रक्ताची कमतरता ही मोठ्या प्रमाणात जाणवत होती, परंतु हळूहळू सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून रक्तदानाचे भरपूर कार्यक्रमाचं आयोजन आपल्या जळगाव शहरामध्ये घेण्यात आले। आणि नक्कीच हा तुटवडा जो होता हा कमी प्रमाणात होत चाललेला आहे। आजही मी बघते सेवाधर्म या ग्रुपवर जर कोणी एखाद्या रक्ताच्या ग्रुपची मागणी केली की हे अत्यंत तातडीने आपल्याला रक्त हवं आहे तर लगेच त्यावरचे दाते त्याला रिप्लाय देतात आणि लगेच त्या अनुषंगाने हे रक्तदान हे दिलं जातं। ही फार महत्वाची गोष्ट आहे असं सेवाधर्म या ग्रुपतर्फे सामाजिक कार्य चालू असतं। आणि मला या घटकासाठी या ठिकाणी बोलवलं, या कार्यक्रमासाठी बोलवलं म्हणून मलाही खूप आनंद झाला। मी या कार्यक्रमासाठी आणि वाढदिवसासाठी सगळ्यांना त्यांना शुभेच्छा देते आणि थांबते। वाढदिवस होता माझ्या मुलाचा 10 तारखेला। वाढदिवस आम्ही नेहमी घरातच मित्रमैत्रिणी बोलून किंवा हॉटेलमध्ये जाऊन किंवा अशाच पद्धतीने साजरा करत असतो। पण युवा मुलांना कुठेतरी आपण जो वाढदिवस साजरा करतो तो समाजासाठी काहीतरी उपयोगात पण आलं पाहिजे आणि त्यांना त्यातून प्रेरणा मिळावी हाच त्या मागचा उद्देश आहे। म्हणून युवांसाठी हा कार्यक्रम मी खास आयोजित केला की तो कार्यक्रम करत असताना पण समाजासाठी आपण काहीतरी उपयोगात येतो ही आनंदच खूप मोठा असतो। गेल्या दोन वर्षापासून मी जेव्हापासून सेवाधर्म या ग्रुपला जॉईन झाले तेव्हापासून मी बघते की ते अनेकविध जण की मेन सामाजिक उपक्रमात पुढे असतात, अग्रसर असतात, तर त्यातूनच प्रेरणा घेऊन हा वाढदिवस अशा पद्धतीने साजरा केला तर त्याचा खरंच आनंद मिळतो की समाजासाठी काहीतरी उपयोगात आपण येतो किंवा काहीतरी त्यांना जीवनदान देऊ शकतो त्याचा आनंदच काहीतरी निराळा असतो। की हे सगळ्या मुलांना कळावं आणि त्यांनी जास्तीत जास्त यावं याच्यासाठी ही आमची बाहेर गाऊन पाचोऱ्याहून आली। पण तिला इतका आनंद झाला की मावशी तो हे करते की आज पहिल्यांदा तिने ब्लड डोनेट केलं तर तिचं पण स्वागत आणि सगळ्यांना मॅडमने पण दोन शब्द असे सांगावे की ब्लड डोनेट ही सगळ्यांनी केलं पाहिजे आणि कसंही आज सहभागी झालं पाहिजे। आजचे युवा नाही तर सगळे म्हणजे साहेब तुम्ही दोन शब्द सगळ्यांना मार्गदर्शन नाही बोला ना सर।
आत्ताच या कलाशक्ती फाउंडेशन मार्फत आयोजित रक्तदान शिबिराचं खरोखरच अतिशय आवश्यक आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।